मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या सभेवरून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय, ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि वैफल्यग्रस्तातूनच ते वक्तव्य करतायत अशी टीका शिंदेंनी केली. यावर संजय राऊत यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिंदेंचं अस्तित्व निवडणुकीनंतर संपेल, मग संतुलन कुणाचं बिघडलंय हे 4 जून नंतर कळेल असा पलटवार राऊत यांनी केलाय. त्यांचं पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे, त्यामुळे आम्ही जे काम करतोय आणि जे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि या राज्यामध्ये जे विकास कामं सुरू आहेत आणि जे काही महायुतीचं माहोल राज्यामध्ये सुरू झालेलं आहे, दिल्लीचं केंद्राचं काम, मोदीजींचं काम, आणि त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेलं आहे, त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. मी सौम्य म्हणजे मी काम करतो, आरोपाला कामाने उत्तर देणार. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल. संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे 4 जून नंतर कळेल.